नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. रयत ऑनलाईन ज्युनियर कॉलेज एज्युकेशनमधील आज करिअर गायडन्स यामधील करिअर गायडन्सच्या संदर्भातील हा व्हिडिओ तयार करण्यात येतो आहे. तर 20 मिनिटाचा हा व्हिडिओ आहे, तो अतिशय काळजीपूर्वक आपण पाहावा. आणि आयसर या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च या संदर्भात संपूर्ण माहिती आज मी तुम्हाला देणार आहे. तर याच्यामध्ये हे जे दोन सायंटिस्ट आपल्यासमोर दिसत आहेत, त्यांचं करिअर कशा पद्धतीने घडलं होतं, त्याच पद्धतीनं आपल्याला करिअर करता यावं या दृष्टिकोनातून सिलेक्शन प्रोसेस, त्याच्यानंतर कोर्समध्ये काय आहे, कॅम्पस कुठले कुठले कशा आहेत आणि करिअर ऑपॉर्च्युनिटी काय आहेत, यांनाच IITs ऑफ बेसिक सायन्स असं सुद्धा म्हटलं जातं, ते का म्हटलं जाते ते सुद्धा आपण या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत. तर त्याच्या अगोदर आपण जर पहिला ट्रेंड पाहिला आपण, तर 11वी सायन्स आणि 12वी सायन्स याच्यावर आधारित इंजिनिअरिंग आणि मेडिकल या कोर्सकडे विद्यार्थ्यांचा कल जास्त असतो आणि विद्यार्थी PCM किंवा PCB अशा पद्धतीचे कोर्सेस निवडतात, असे सब्जेक्ट निवडून आपलं करिअर घडवण्याचा प्रयत्न करतात. परंतु फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स आणि बायोलॉजी हे चार आहेत, ते 4 पिलर्स असं समजले जातात. म्हणजे एखाद्या इमारतीचे जे 4 स्तंभ आहेत, ते 4 स्तंभ आपण आपले व्यवस्थित मजबूत असतील तर आपल्याला आयसरसारख्या करिअरकडे जाता येतं. आणि त्याच्यासाठी आपण MHT CET JEE Main NEET या सर्व परीक्षांची तयारी करत असतानाच आयसरची सुद्धा कशी तयारी करायची ते आपल्याला पाहायचं आहे. इंजिनिअरिंगसाठी आपण MHT CET JEE Main या परीक्षा देत असतो आणि मेडिकलसाठी नीट एक्झाम, ज्याच्यासाठी PCB हा ग्रुप आहे, आणि इंजिनिअरिंगसाठी जी MHT CET आणि JEE Main ॲडव्हान्स अशा ज्या एक्झाम आहेत त्यासाठी PCM आणि या ग्रुपमध्ये थेरीला आपल्याला 50% गुण मिळणं आवश्यक असतं. याच्यासाठी सुद्धा 50% गुण मिळणं आवश्यक असतं जर आपल्याला नीट परीक्षेअंतर्गत MBBS किंवा मेडिकल कोर्सेस ज्या आहेत त्या कोर्सेसना जायचं असेल तर. पण याच्यापेक्षाही वेगळं एक करिअरचं ऑप्शन की जे सायंटिस्ट आपल्याला बनवू शकतं, असं करिअरचं ऑप्शन आज आपण पाहणार आहोत. MHT CET जी परीक्षा आहे त्याच्यामध्ये जो परीक्षा पॅटर्न आहे तो सुद्धा आपण थोडक्यामध्ये जर पाहिला तर फिजिक्सचे 50 प्रश्न, केमिस्ट्रीचे 50 आणि मॅथ्सचे 50 प्रश्न असतात. फिजिक्सच्या आणि केमिस्ट्रीच्या क्वेश्चन्सना प्रत्येकी 1 गुण असतो. 1 मार्क फॉर इच क्वेश्चन, 1 मार्क फॉर इच क्वेश्चन अँड 2 मार्क्स फॉर इच क्वेश्चन फॉर मॅथ्स. अशी 200 मार्कची PCMची परीक्षा असते आणि 200 मार्कची PCBची परीक्षा असते. आणि या PCMच्या परीक्षेद्वारे महाराष्ट्र शासनाच्या वतीने जी गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज आहेत त्या गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये स्वप्रवेश आपल्याला मिळू शकतो. म्हणून आपण जर इंजिनिअरिंगसाठी प्रयत्न करत असाल तर MHT CET ऑप्शन आपल्याला चांगला आहे. JEE Main पेक्षा MHT CET जी बोर्ड आपले जे बोर्ड टेक्स्टबुक आहे त्या बोर्ड टेक्स्टबुकवरती आधारित क्वेश्चन पेपरमध्ये क्वेश्चन्स असतात. MCQ जे आहेत ते अतिशय सोपे असतात. परंतु आपल्याला हायर लेवल MCQ जर पाहायचे असतील आणि त्या हायर लेवलचे MCQs आयसर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च ही जी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च ही संस्था जी आहे त्याची सिलेक्शन प्रोसेस, कोर्सेस, कॅम्पस हे काय आहेत नेमकं याच्याविषयी आपण माहिती घेणार आहोत. तर कुठे कुठे आयसर आहे, मोहालीमध्ये आहे, भोपाळमध्ये आहे आयसर, पुणे जे आपल्या जवळ आहे महाराष्ट्रातलं हे ठिकाण आहे, कोलकात्याला आहे आयसर, त्यानंतर बेहरामपूर आयसर, तिरुपती अँड तिरुवनंतपुरम अशा पद्धतीची 7 आयसर टोटल आहेत. आणि यामध्ये भोपाळ हे सर्वात जुनं असं आयसरचं ठिकाण आहे. त्यानंतर पुणे हे आता सध्या आपल्या महाराष्ट्रातलं अतिशय चांगलं असं सेंटर की जिथं इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्चचं काम आपण करू शकतो. आणि 5 वर्षाचा BSMS नावाचा हा जो कोर्स आहे BSMS हा इंटिग्रेटेड कोर्स आहे, 5 इयर्स इंटिग्रेटेड कोर्स. आणि या कोर्समध्ये कशा पद्धतीनं आपल्याला पुढं सायंटिस्ट बनण्यासाठी एक PhDशी इक्विव्हॅलंट अशी ही डिग्री BSMS मिळते. आणि त्यानंतर आपल्याला वेगवेगळ्या परदेशातील कंपन्या असतील किंवा देशातल्या कंपन्या असतील किंवा
जी रिसर्च इन्स्टिट्यूट आहेत त्याच्यामध्ये चांगल्या दर्जाच्या नोकरी आपल्याला नोकरीची संधी उपलब्ध होऊ शकते. किंवा आयसरमध्ये सुद्धा आपण रिसर्च इन्स्टिट्यूट म्हणून रिसर्चर म्हणून सुद्धा तिथे जॉईन होऊ शकतो. तर त्याच्या सिलेक्शन प्रोसेससाठी कुठले तीन मार्ग आहेत, देर आर थ्री चॅनल्स फॉर द सिलेक्शन प्रोसेस ऑफ आयसर. त्यातला कुठला कुठला आहे, तर JEE मध्ये एक आहे KVPY म्हणजे किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजना, त्यानंतर SCB स्टेट अँड सेंट्रल बोर्ड, स्टेट अँड सेंट्रल बोर्ड हा जो चॅनल आहे त्याच्या अंतर्गत सुद्धा आपल्याला जाता येत. तर हे नेमके काय आहेत, तर किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजना ही इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स IIS यांच्या मार्फत घेतली जाते. ही कधी कधी देता येते, तर 11th मध्ये असताना देता येते, 12th मध्ये असताना देता येते. म्हणून आपल्याला 11वी आणि 12वी दोन्हीच्या विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजना ही एक स्कॉलरशिप देणारी योजना आहे की जी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स यांच्या मार्फत घेतली जाते, आणि KVPY मधून 25% हे प्रवेश आयसरला दिले जातात. म्हणजे यातल्या 25% विद्यार्थ्यांना, म्हणजे आयसरला जर 100 विद्यार्थी घ्यायचे असतील तर यातले 25 विद्यार्थी यातून ह्या चॅनलमार्फत जाऊ शकतात, आणि JEE च्या चॅनलमधून 25% विद्यार्थी असतात, आणि 50% विद्यार्थी हे SCB च्या चॅनलमधून जाऊ शकतात. म्हणजे दीज आर द 3 चॅनेल्स फॉर द सिलेक्शन ऑफ अ स्टुडंट इन आयसर. आता किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजना काय आहे त्याची संपूर्ण माहिती आपण पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पण थोडक्यात ही जी एक्झाम आहे अंडर ग्रॅज्युएट FY त्याच्यामध्ये सुद्धा देता येते की या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना एक स्कॉलरशिप दिली जाते, त्याला इन्स्पायर स्कॉलरशिप असं म्हटलं जातं, आणि या चॅनलमार्फत सुद्धा ती इन्स्पायर स्कॉलरशिप मिळू शकते. ती कशा पद्धतीने मिळवायची याच्याविषयी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मी म्हटलं की JEE मार्फत कसं जाता येतं, तर JEE मार्फत जाण्यासाठी आपल्याला ॲप्टिट्यूड टेस्ट द्यावं लागत नाही. JEE आणि KVPY याच्यासाठी ॲप्टिट्यूड टेस्ट द्यावं लागत नाही, परंतु त्यामध्ये JEE मेन आणि JEE ॲडव्हान्स, JEE ॲडव्हान्समध्ये आपली रँक 10,000 कमी असेल तर आपण याच्यासाठी पात्र आहोत. म्हणजे आयसरच्या ॲडमिशनसाठी जर पात्र व्हायचं असेल तर आपली JEE ॲडव्हान्समधील जी रँक आहे ती JEE ॲडव्हान्समधील रँक ही किती पाहिजे, तर 10,000 आत पाहिजे. तर असं जर असेल तर आपण त्याच्यासाठी इलिजिबल आहोत. म्हणजे हा अतिशय अवघड असा मार्ग आहे, कारण हे जे 10,000 विद्यार्थी आहेत या सर्वांना IIT मध्ये प्रवेश मिळू शकतो. म्हणजे ज्यांना IIT नको आहे असे सुद्धा विद्यार्थी आयसरमध्ये येऊ शकतात. त्यानंतर दुसरा जो चॅनल KVPY आहे, तुम्ही सांगितला की KVPY ही एक्झाम आहे, 11वी मध्ये क्वालिफाय होऊ शकता तुम्ही, 12वी मध्ये क्वालिफाय होऊ शकता, आणि 11वी 12वी मध्ये नाही जमलं तरी FY मध्ये क्वालिफाय होऊ शकता, आणि FY मध्ये सुद्धा तुम्ही जर क्वालिफाय झाला तरी सुद्धा तुम्ही इलिजिबल आहात फॉर द आयसर ऍडमिशन. आता हा BSMS कोर्स काय आहे नेमका, तो सुद्धा आपल्याला महत्वाचा माहित पाहिजे. परंतु SCB चॅनल जो सर्वात महत्वाचा आहे, तो स्टेट अँड सेंट्रल बोर्ड चॅनल जो आहे, तो चॅनल मार्फत आपले बरेचसे विद्यार्थी सिलेक्ट होण्याची चान्सेस जास्त आहेत, कारण त्याची जी 50% सीट आहेत आयसरच्या, त्या 50% सीट ह्या SCB या चॅनलमधून भरल्या जातात. आणि SCB चॅनलमध्ये आपण जर सिलेक्ट व्हायचं असेल तर आपला क्रायटेरिया काय, तर बोर्ड एक्झाममध्ये आपल्या महाराष्ट्र स्टेट बोर्ड एक्झाम जी आहे, महाराष्ट्र स्टेट बोर्ड एक्झाम, तर त्या एक्झाममध्ये बोर्ड एक्झाममध्ये आपल्याला फर्स्ट 1% मध्ये आपण असणं पाहिजे. फर्स्ट 1% मिनिंग आहे, जर 50,000 विद्यार्थी बसले परीक्षेला बोर्डामध्ये सायन्सला, तर पहिल्या 500 मध्ये आपला नंबर असणं आवश्यक आहे. पहिले 500 विद्यार्थी हे आपल्या या परीक्षेसाठी बसू शकतात. कुठल्या परीक्षेसाठी, तर ही जी ॲप्टिट्यूड टेस्ट होत असते, ती ॲप्टिट्यूड टेस्ट द्यायची असेल तर पहिले 500 विद्यार्थी त्यासाठी पात्र आहेत. मग त्याचं मेरिट काय असतं तेही आपण पुढे बघणार आहोत. परंतु या ॲप्टिट्यूड टेस्टमध्ये नेमकं काय आहे, तर फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स आणि बायोलॉजी या प्रत्येकाचे 15 ईच आहेत, अँड दीज आर कंपल्सरी क्वेश्चन्स. म्हणून मी म्हटलं की फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स आणि बायोलॉजी दीज आर द 4 पिलर्स, हे 4 पिलर आहेत. म्हणून आपण कुठल्याही एका विषयाकडे निग्लेक्ट न करता जर आयसरचं आपल्याला जर आयसरमध्ये जायचं असेल, ती स्कॉलरशिप मिळवायची असेल, इन्स्पायर स्कॉलरशिप जर मिळवायची असेल, तर आपले 4 विषय चांगले पाहिजेत. आणि त्याची मार्किंग सिस्टीम कशी आहे बघा, 60 क्वेश्चन्स आणि 180 मार्क्स, म्हणजे एका प्रश्नाला प्लस
3 मार्क्स आहेत. जर तुम्ही नाही सोडवला तर 0 आहेत. आणि जर तुमचा तुमचं आन्सर चुकलं तर त्याला -1 मायनस सिस्टीम आहे. त्यामुळे आपले चारही सब्जेक्ट जर व्यवस्थित असतील आणि त्याचं जर तुम्ही 180 पैकी जर मेरिट पाहिलं तर 100 आसपास ओपनचं मेरिट असतं असं आपल्या निदर्शनाला आलेलं आहे. म्हणजे आपण किती व्यवस्थित तयारी करणं गरजेचं आहे. 100 मार्क पाडणं फार अवघड नाही. जे मेरिटचे विद्यार्थी आहेत फर्स्ट 1% येतात त्यांच्यासाठी अतिशय ही सुवर्ण संधी आहे की याच्या मार्फत आपण SCBI चॅनलद्वारे जाऊ शकतो. आता मी अगोदर सांगितले की सीटची जी अवेलेबिलिटी आहे ती KVPY आणि JEE यांच्यामध्ये 50% आहे आणि SCBI चॅनलमार्फत 50% आहे. हा इनसाइड द कोर्स म्हणजे कोर्स कसा आहे तर 5 इयर्सचा हा कम्प्लिटली रेसिडेन्स अतिशय चांगल्या अशा सुसज्ज अशा इमारती आहेत. मी स्वतः आयसर पुणेमध्ये 5 दिवस तिथे एखाद्या आपल्या कोर्ससाठी तिथे गेलो होतो. अतिशय चांगली अशी ही कॅम्पस आहेत. BSMS नावाचा हा कोर्स आहे तो PhD शी इक्विव्हलंट आहे. बॅचलर ऑफ सायन्स आणि मास्टर ऑफ सायन्स अशा 2 डिग्री आपल्या ड्युएल डिग्री या कोर्समार्फत मिळते. आणि याच्यामध्ये पहिल्या 2 वर्षामध्ये तुम्हाला फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स आणि बायोलॉजी असे 4 सब्जेक्ट आहेत. त्यामध्ये बेसिक आणि स्पेशलायझेशन जे आहे ते 3rd आणि 4th मध्ये स्पेशलायझेशन तुम्ही निवडू शकता. आणि 5व्या वर्षी आपल्याला एक प्रोजेक्ट करायचा आहे. तो रिसर्च प्रोजेक्ट आपण 5व्या वर्षी करायचा आहे. अशा पद्धतीने एक कम्प्लीट सायंटिस्ट कसा तयार व्हावा अशा दृष्टिकोनातून हा कोर्स तयार केलेला आहे. त्यामुळे आणि इन्साइड द कॅम्पसमध्ये आणखी आपण जर इनटेक कॅपॅसिटी पाहिली तर मोहालीमध्ये 200 विद्यार्थी बसू शकतात. 260 भोपाळमध्ये आहे कॅपॅसिटी. पुण्यामध्ये सुद्धा 200 विद्यार्थी अकॉमोडेट होऊ शकतात आयसर पुणेमध्ये. आणि भारत सरकारच्या डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी DST ने याच्यामध्ये 500 कोटीची गुंतवणूक केलेली आहे की जेणेकरून आत्ता जर आपण एका कुठल्या गोष्टीवर त्रासून गेलो असेल तर शाळा कॉलेजेस जी बंद आहेत ते कोरोनाच्या संक्रमणामुळे गेलेले आहेत. कोरोनाच्या संक्रमणामुळे आणि याच्यावरच्या लस शोधण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी चांगली इन्स्टिट्यूट रिसर्च इन्स्टिट्यूट असणं गरजेचे आहेत. आणि अशा प्रकारची रिसर्च इन्स्टिट्यूट करण्यासाठी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मार्फत डिपार्टमेंट ऑफ सायन्स टेक्नॉलॉजीनं पाठीमागेच प्रयत्न केलेले आहेत की जेणेकरून आपल्या देशामध्ये चांगल्या प्रकारचे सायंटिस्ट घडावेत. 125 जागा तिरुपतीमध्ये आहेत. बेहरामपूरमध्ये 100 आहेत. कोलकातामध्ये 200 आहेत. अशा आणि तिरुवनंतपुरममध्ये 200 आहेत. तर अशा पद्धतीनं वेगवेगळ्या इन्स्टिट्यूटमध्ये ह्या जागा आहेत. आणि जर करिअरचा दृष्टिकोन पाहिला आपण तर IIT इज इक्विव्हलंट टू आयसर. जे IIT मधून काय होणार आहे तर इंजिनियर तयार होणार आहेत. आणि आयसर मधून जे तयार होणार आहेत ते रिसर्च करणारे सायंटिस्ट घडणार आहेत. R&D डिपार्टमेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट प्रत्येक कंपनीमध्ये असतं. इंजिनिअरिंग मार्फत इंजिनिअरिंगमधून तुम्हाला इंजिनिअरिंग करून सुद्धा इंजिनियर बनता येतं. IIT मध्ये सुद्धा इंजिनियर बनतात. परंतु आयसरमधून आपल्याला सायंटिस्ट बनण्याची अतिशय चांगली संधी आहे. बेसिक सायन्समध्ये हे करिअर करण्याची संधी आहे. याच्यासाठी स्कॉलरशिप जी मी म्हटलं ती इन्स्पायर स्कॉलरशिप. तुम्ही जर फर्स्ट 1% मध्ये असाल तर तुम्हाला पाठीमाग ही जी स्कॉलरशिप होती ती मागच्या वर्षीपर्यंत 85,000 रुपयाची स्कॉलरशिप प्रत्येक वर्षाला पर इयर अशी स्कॉलरशिप मिळत होती. आता ती स्कॉलरशिपची मध्ये वाढ झालेली आहे आणि 1,25,000 एवढी स्कॉलरशिप प्रत्येक वर्षी एका स्टुडंटला 5 वर्षांसाठी फॉर 5 इयर्स अशी इन्स्पायर स्कॉलरशिप मिळू शकते. आणि तुम्ही BSMSलाच घ्यावा असं काय नाही. तुम्ही प्लेन BSCला जरी ॲडमिशन घेतलं तरी सुद्धा तुम्हाला ही स्कॉलरशिप मिळू शकते. परंतु तुम्ही इन्स्पायर सर्टिफिकेट आपल्याला मिळणं गरजेचं आहे. ते इन्स्पायर सर्टिफिकेट कसं आहे त्याच्यासाठी लागणारी ही बुक्स पाठीमागेही मी सांगितली होती. तर इन्स्पायर प्रोग्राम अंतर्गत नेमका इन्स्पायर प्रोग्राम काय आहे त्याच्याविषयी मी नंतर माहिती सांगेन कधीतरी. परंतु इन्स्पायर मध्ये 11वीमध्ये आपल्याला एक वेगवेगळे कॅम्प आपल्याला मिळू शकतात. 11मध्ये आपण ज्या इन्स्पायर कॅम्प की ज्यामध्ये आपल्याला 5 दिवसाचा
एक सायंटिस्ट बरोबर इंटरॅक्शन वगैरे अशी मिळू शकते, अशा पद्धतीचे कॅम्प आयसर पुणे यांच्यामार्फत सुद्धा घेतलेले आहेत. तर त्याला DST इन्स्पायर कॅम्प असं म्हटलं जातं. आणि हे 11th मध्ये असताना, 11th मध्ये असताना जे सायन्सचे विद्यार्थी आहेत ते या अशा कॅम्पमध्ये भाग घेऊ शकतात. त्याला DST इन्स्पायर असं म्हटलं जातं. आणि ही इन्स्पायर इंटर्नशिप त्यासाठी पहिले जे विद्यार्थी मेरिटनुसार आहेत, प्रत्येक कॉलेजचे 10-10 विद्यार्थी अशा कॅम्पसाठी निवडले जातात. आता मी म्हटलं की लिस्ट ऑफ इन्स्पायर स्कॉलरशिप स्टुडंट, ही जी लिस्ट आहे ती महाराजा सयाजीची 17-18 लिस्ट आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला दिसतंय की 92 हायेस्ट आहे आणि 81.85 क्लोज झालं. याचा अर्थ फर्स्ट 1% मध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांचं मेरिट 81.85 17-18 क्लोज झालं. म्हणजे 81.85 पुढचे जे विद्यार्थी आहेत त्यांना BSMS या कोर्ससाठी किंवा BSC साठी जे बेसिक सायन्समधून फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स आणि बायोलॉजी असे करिअर घडू शकतात, करू इच्छितात, त्यांच्यासाठी ही इन्स्पायर स्कॉलरशिप मिळू शकते, ज्याच्या अंतर्गत 1,25,000 रुपये आपल्याला वर्षाला 5 इयरसाठी मिळू शकतात. प्रत्येक वर्षी एवढी रक्कम आपल्याला मिळू शकते. ओके, तर अशी आपल्याला प्रत्येक कॉलेजमध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांना एक सर्टिफिकेट मिळतं, त्याला म्हटलं जातं इन्स्पायर सर्टिफिकेट, इन्स्पायर स्कीम. आणि त्या इन्स्पायर स्कीम नंतर मध्ये 1% आपल्याला आपण जर असाल तर त्याला ही स्कॉलरशिप मिळू शकते. कशामध्ये? फिजिक्स, केमिस्ट्री, लाईफ सायन्स, बॉटनी, झू, कुठल्याही युनिव्हर्सिटीमधून तुम्ही BSc डिग्री करू शकता किंवा आयसरमधून तुम्ही BSMS नावाचा कोर्स आपण करू शकता. या सर्वांना ही स्कॉलरशिप मिळू शकते. ही प्रवेश प्रक्रिया मी जशी सांगितली अशी पेपरमध्ये बातमी येते. ही 2017 सालची बातमी आहे. प्रत्येक वर्षी अशा पद्धतीची बातमी येते. देशभरामध्ये किती आयसर आहेत, मी आत्ताच जर सगळं सांगितलं, प्रवेश क्षमता किती आहे टोटल जर आपण पाहिलं तर 1,280 1,280 जागा आयसरमध्ये आहेत. आयसरमधला अभ्यासक्रम काय आहे या सर्व प्रकारची माहिती आपल्याला ऑनलाईन सुद्धा मिळू शकते. तर पुणे शहरातली ही बातमी, आयसरमधून शास्त्रज्ञ बनण्याची संधी, आयसरमधून शास्त्रज्ञ बनण्याची संधी, असा हेमचंद्र शिंदे यांचा एक लेख आपण इथं वाचू शकता की हे करिअर गायडन्स देणारे हेमचंद्र शिंदे बारामतीचे, त्यांचे सुद्धा लेख याच्या बाबतीत आलेले आहेत. तर याच्यासाठी 1% प्रत्येक ठिकाणचं वेगवेगळं असतं. महाराष्ट्राचं 1% बघा 76.1 ही 1%ची नाही तर आपल्याला आयसरच्या ॲप्टिट्यूड टेस्टसाठी हे मेरिट आहे. आयसर ॲप्टिट्यूड टेस्टसाठी 12वीमध्ये आपल्याला जर महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना 76.1 त्या वर्षीचं मेरिट होतं. प्रत्येक वर्षी हे मेरिट थोडंसं इकडे तिकडे होतं. साधारणपणे अराउंड 80% ज्यांना मार्क आहेत ते आयसरच्या ॲप्टिट्यूड टेस्टसाठी पात्र आहेत. हे लक्षात ठेवायचं. आयसरची जी ॲप्टिट्यूड टेस्ट आहे ती स्टेट अँड सेंट्रल बोर्ड या चॅनलमधून 50% विद्यार्थ्यांना जो प्रवेश मिळतो त्यामध्ये आपण जर 80% आसपासमध्ये असाल तर प्रत्येक वर्षीच्या मेरिटचा अभ्यास करून आपण या परीक्षेला बसू शकता. ही जी ॲप्टिट्यूड टेस्ट आहे. आता मी हे हा जो फोटो दाखवलेला आहे की त्याच्यामध्ये हा जाधव राजकुमार नावाचा विद्यार्थी आहे. आणि हा वाढते आदेश. हे दोन्ही विद्यार्थी आयसर इन्स्टिट्यूटमध्ये आता शिकत आहेत. हा पहिला विद्यार्थी आमचा जो महाराजा सयाजीरावमधून रयत शिक्षण संस्थेचा तो सिलेक्ट झाला. जाधव राजकुमार अतिशय हुशार विद्यार्थी, त्याचं सिलेक्शन SCB चॅनलमधून झालं. वाढते आदेश त्याच्या पुढच्या वर्षी. तर या सर्व विद्यार्थ्यांना आपण पर्सनल गायडन्स शिक्षकांमार्फत आपण मिळू शकतं. जर विद्यार्थी अशासाठी आपल्याकडे अप्रोच झाले, त्याचे प्रिव्हियस इयरचे जे क्वेश्चन आहेत ते सुद्धा विद्यार्थ्यांना, त्याचे क्वेश्चन कसे असतात ते आपण सांगू शकतो. तर आपण महाराजा सयाजीरावचे पण पुढच्या वर्षी आणखी हा वाढते आदेश हा तर सिलेक्ट झालाच. प्रत्येक वर्षी महाराजा सयाजीरावमधले विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत. तर आतापर्यंत 7 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन आयसरसाठी झालेलं आहे. तर आयसरसाठी म्हणून आपण एक फ्लेक्स अशा पद्धतीने लावला. डॉक्टर अनिल पाटील रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन आहेत. त्यांच्या मार्गदर्शनानुसार सर्व विद्यार्थ्यांना माहिती व्हावी यासाठी आपण JEE ॲडव्हान्स परीक्षेमध्ये 10,000 कमी रँक असणारे विद्यार्थी, KVPY शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी अँड स्टेट अँड सेंट्रल बोर्ड इन्स्पायर स्कॉलरशिपधारक विद्यार्थी,
तर आपले हे जे विद्यार्थी आहेत तर आयसर अभिक्षमता चाचणी आयसर ॲप्टिट्यूड टेस्ट याद्वारे 11th आणि 12th मधील फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी आणि मॅथ्स या विषयामध्ये विशेष प्राविण्य पाहिजे. त्यावेळेस 80,000 ही शिष्यवृत्ती होती, आता ती रक्कम वाढलेली आहे 1,25,000 रुपये एवढे आहे. तर मी त्यावेळेस महाराजा सयाजीरावमध्ये होतो आणि माझे सर्व सहकारी की ज्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करून आत्तापर्यंत 7 विद्यार्थी आयसरमध्ये आपले सिलेक्ट झाले आहेत. याच वर्षी एक विद्यार्थिनी सिलेक्ट झालेली आहे, प्रतीक्षा, तिचं नाव आहे प्रतीक्षा मोहिते. ही विद्यार्थिनी यावर्षी आयसर इन्स्टिट्यूटमध्ये सिलेक्शन झालेलं आहे. तिचा आयसर भोपाळा तिला मिळालेला आहे, परंतु ती नंतर आता पुणे येथे सुद्धा शिफ्ट होऊ शकते. तर आपल्याला आयसर संदर्भात ही अशा पद्धतीची ही अतिशय महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला दिली. आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद.